कुणालाच बोललो नाही म्हणजे आमला कुणालाच माहित नाही. हे गेलत नाही पाहुणे तुझ्या घरात बसले होते शीतल पाहुणे आणि आम्ही जवळ खाली भरलो होतो. परत मी असं म्हणलं मनातले मला त्या हल्ला दत्त मारावाच बोललो मी. दादींचा फोन आला मला की चल आपल्याला जायचंय तिकडे. म्हणलं कुठं जायचंय? म्हणले आपल्याला तिकडे बोलवलं आहे तिकडे जायचंय आपल्याला श्रद्धाच्या घरी. म्हणलं नको नको तुम्ही त्या जाऊन. मी कशाला जा श्रद्धा बरोबर जरा बोल. मी म्हणलं आता तेच आहे की कशाला. पहिले 5 मिनिटं तर आम्ही फक्त एकमेकांकडून हसतच होतो. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो फ्रेंड्स, आज आम्ही तुम्हाला आमच्या लग्नाची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे आमचं लग्न कसं जमलं, कोणी जमवलं, काय काय घडलं, कसं घडलं, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. आमचं लग्नाचा ब्लॉग म्हणजे लग्नाचा अल्बम जेव्हा तुम्हाला दाखवतो तेव्हा आम्ही सांगितली होती गोष्ट आमचे लग्न कसं झालं काय झालं. पण आमचं लग्न कसं जमलं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. सो गाईज स्टे ट्यून. आणि कसं काय जमलं ते पुढे समजेलच तुम्हाला. तर आम्ही सिद्धांत गणपतीच उभा राहिलो होते पाहुणांनी की आम्ही असं म्हणलो पाहुणे ते म्हणले जातो का कोणची सिद्धांत म्हणले. म्हणलं बघा तिथं असं भावलं आपलं तर मी असं बोललो पाहुण्याला भावला तिथं असं तर बघा देतात का नाही करायचंय का नाही लग्न तर खरंच करायचं होतं असं शेतात म्हणले बरं का. म्हणलं बघा ते खरं मग पाहुणा म्हणले बघू. मग बंडू शेट बी एक दिशा आले त्यांनी मी तुला पाहिलं बंडू शेट म्हणले भारी व्यंगड दिले जाऊ बरं का. मग असं झालं 2-4 दिवस गेले की मग आम्हाला तिकडे रामदऱ्याला जायचं होतं ना. नाही नाही रामदऱ्याला नाही. नंतर मग काय झालं ऋषीला विचारलं पाहुणे पाहुण्यांनी म्हणजे ऋषीचा माझा चांगला जो ऋषीला नाही विचारलं. काय बोलले का पप्पा वाटतं ना की पॉझिटिव्ह ऋषीचं माझं चांगलंच होतं. ऋषीला विचारतो त्यांच्या घरात काय विषय होतोय का. ऋषीला फोन केल्यावर ऋषी सांगितलं पावल्यांनी बोललं त्या पाहुण्यांना सिद्धांना दुसऱ्या दिवशी नाही 8 दिवसांनी त्यानंतर नाही त्यांनी रामदऱ्याला तेव्हा विचारलं दाजींनी. पण नंतर मी इकडं राशीला होतो ना आणि त्याच आणि ते सचिनचं रिसेप्शन होत त्या दिवशी. हे दोघं तर नको म्हणले कारण लग्नाला गेले त्याने तिकडून आल्यामुळे नको म्हणले तुम्हीच जा. मग मेन गोट्यात गेलो आलो होतो याला रिसेप्शनला. मी म्हणूनच नव्हत्या मला माहित होत तुम्ही तिथे येणार म्हणून मी पप्पा म्हणलं तुम्ही नाही ना रिसेप्शनला जा तुम्ही. मग ऋषीने मला ऋषीली आणि मी आम्ही दोघ त्यांनी मला पार्सल आणलं होतं घरी. मग आम्ही दोघांनी जेवण केलं. तिथं मला तर काही आयडियाच नव्हते अजिबात. मी कुणालाच बोललो नाही आमदार कुणालाच माहित नाही. ती गेलत नाही पाहुणे तुझ्या घरात बसले होते शीतल पाहुणे आणि आम्ही दोघं खाली भरलो होतो. परत मी असं म्हणलं मनातले मला त्या हल्ला दत्त मारावा नवस बोललो मी. बाबाचा नवस पाहुला शीतल आली का नाही खाली सगळं तुमचं झाल्यावर शीतल म्हणले हा म्हणले जमलं म्हणले. मध्ये जरा नंतर नंतर गेले 2-3 दिवस की मुलांना पण नाही का बघू द्या असं काय तसं. बंडू शेट बालाजीला होते प्रियांकाने फोन लावून सांगितलं त्यांना इतकं खुश झालं बंडू शेट तिथं बालाजी बंडू शेटला खरं सांगितलं प्रियांकाने की बाईचं राहुलचं लग्न जमलं बरं का जातो का कुशा बाईचं बंडू शेटला तेच पाहिजे होत ना बालाजीतनं तिथं म्हणले अरे वा लय भारी काम झालं बाबा ते खाली आल्यावर म्हणले पण
तुम्ही जसं म्हणता तसं आम्ही तर काहीच म्हणलं नाही कोणाच माहित नव्हतं आणि आता आमचं सगळ्यांचं तुम्ही ऐकलंच असेल की कसं काय जमलं बाबांना बोलवत होते मगाशी आणि म्हणजे त्यानंतर आमचा असं प्रॉपर काही काय म्हणतो तो कांदे पोहे तुम्ही ऐकलं असेल आता कसं झालं आणि मग त्यानंतर पप्पा म्हणजे पप्पांनी आमच्या बोलवलं की म्हणले पहा म्हणजे मुलाने पण पाहिला पाहिजे मुलीला म्हणजे मी पण नव्हतं पाहिलं त्यांना आणि खूप जणांना असं होतं की म्हणजे हे एकदम एवढ्या शेजारी राहतात पण आम्ही एकमेकांना कधीच पाहिलं नव्हतं याच्या अगोदर पाहिलं होतं पण असं वाटलं म्हणजे तुम्ही पाहिलं होतं का हो मी पाहिलं होतं गपचप लपून ऐसे में बड़ा सख्त लॉकडाऊन लेकिन यहाँ मैं पिघल गया क्या ही सांगता है तुम्हें आता नव्हतं पाहिलं मी तर मी खरंच नव्हतं पाहिलं ना मी एक दोन वेळा बघितलं होतं हा एकदा दिवाळीच्या वेळेस ते हो मी शीतलताईंचे ते हे काय ते शीतलताईंचे ताट घेऊन आले होते तेव्हा मी दरवाजा उघडला होता तेव्हा तिला तेव्हाच ते मला बघून प्रेमात पडले होते मेरे को तशा धग धग मेरे को भी वरा दी किती खोट बोलायचं असत आणि मग मी तेव्हा म्हणजे लक्ष नव्हतं तिला की असेल कोणीतरी यांचे तर पाहुणा आलं असेल असं म्हणून मग मी तेव्हा आले होते निघून पण तर चंटू बिंटू असं मग काय तर नंतर काय दाजीने ठरवलं सगळं झाल्यानंतर मग ठरल्यानंतर दाजीने सांगितलं म्हणजे असं असं ठरलंय म्हणलं आता आम्ही तर काय म्हणलंच ना तुम्ही जसं म्हणताल तसंच करायचंय म्हणलं सगळं काय असं म्हणजे माझ्या सासऱ्याने ते पण काय म्हणलं नाही म्हणजे दाजीलाच म्हणलं तुम्ही ठरवा त्यांच्याही असं जास्त काही अटी नव्हत्या की काय करायचं असंच पाहिजे तसंच पाहिजे मुलगा छान होता जॉब होता मुलगा चांगला बस ठीक आहे म्हणाले बापू त्यामुळे काय एक बोलवलं परत आम्हाला एक दिवशी या म्हणले घरी मला तर भीती वाटायला लागली म्हणलं आता काय बघ आजीला म्हणलं तुम्हीच चला पुढं पुढं बसलो सगळेजण हॉलमध्ये तर चाललं होतं बोलणं त्यांचं असं तसं मग नंतर काय नंतर पप्पा म्हणाले की कोण म्हणाले श्रद्धाला जाऊन भेट बोल म्हणून संजू भाऊ म्हणले नाही तुझे पप्पाच म्हणलं वाटतं तेव्हा हा ना म्हणजे पप्पांचं असं चाललं होतं की मोठा काय म्हणजे आपण कार्यक्रम वगैरे करत नाहीये पण तरी तू जरा बऱ्यापैकी कपडे घाल की साडी वगैरे नाही असं तसं चाललं होतं त्यांचं मग काय मी म्हणलं मी नाही तसलं काही घालणार वगैरे कारण एक तर असा दिवसाचाही कार्यक्रम नाही रात्री जेवण वगैरे सगळ्यांना वाटतं मला हो निवांत आले होते मग मी काय तर एकदम ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वरती भेट झाले होते आमच्या दोघांची मी तर असंच बसलो होतो आणि दाजींचा फोन आला मला की चल आपल्याला जायचंय तिकडे म्हणलं कुठं जायचंय म्हणले आपल्याला तिकडे बोलवलंय तिकडे जायचंय आपल्याला श्रद्धाच्या घरी म्हणलं नको नको तुम्ही जाऊन मी कशाला मग म्हणलं श्रद्धा आहे कधी समजलं तुम्हाला चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग मुलगी बघायचं म्हणलं नाव कळलं श्रद्धा आहे मग मी म्हणलं मग नको मी नाही येत म्हणलं तात्याने त्यांनाच घेऊन जा म्हणलं तेव्हा मग दाजी म्हणले नाही नाही त्यांनी तुलाच बोलवलंय तुला बघायचंय त्यांना असं तसं मग म्हणलं चालतंय पहिल्यांदा ड्रेस वगैरे चेंज करून आलो मला म्हणलं खाली आलं म्हणलं हे असलं काय घातलंय जा परत चेंज करून परत वर जाऊन मला टी शर्ट वगैरे घातला होता मी परत वर जाऊन मला परत चेंज करून आलो शर्ट वगैरे घालून आलो खाली मग गेलो हळू दपकत दपकत गेलो भीती वाटत हॉलमध्ये बसलो वगैरे त्यांच्या गप्पा चालू अचानकच दाजी म्हणले का सासरे म्हणले कोण म्हणलं काय म्हणत की जात मग जा श्रद्धा बरोबर जरा बोल मी म्हणलं तेच आहे की कशाला पहिले 5 मिनिटं तर आम्ही फक्त एकमेकांकडून हसतच होतो कारण बोलावं काय नव्हतं काय आतमध्ये जायला मी दाजीला म्हणलं चला तुम्हीच माझ्या बरं मी नाही बघत म्हणलं तुम्ही चला आतमध्ये दाजी म्हणले चल चल मला म्हणले चल मी येतो सर मग मला गेलं पुढून मला दिलं आतमध्ये ढकलून गेलं निघून बस आता म्हणलं इथं आतमध्ये बोलत आम्ही आहे बाहेर मग आम्ही बसलो मग काय मी असं समोर कधी बघितलंच नव्हतं हिला की समोरून असं समोर कधी मी असं काय डोळे करून बघत होतो काही जबर लग्न होतं एकतर सवय नव्हती अशी कोणतल्या मुलीकडे असं बघायची वगैरे त्या मला असं त्यामुळे मी असं बघितलं नव्हतं कधीच अचानक पाहिल्यानंतर काय वाटलं नंतर असं बोलणं चाललं होतं लग्नाचं वगैरे म्हणजे असं 8 दिवस कि दाजी ऋषीला विचारायचे काय झालं असं तसं
फोनवर मग त्याविषयी म्हणत आहे चाललंय गावाकडा बाबा त्यांना विचारायला चाललंय हे ते मग ठीक आहे म्हणलं काय परत नंतर दाजींना फोटो दाखव फोटो दाजींनी फोटो पाठवलं होतं तुम तो आणि खरं तर म्हणजे माझ्या लग्नाचं वगैरे असं काहीच नव्हतं म्हणजे नाव पण नव्हतं त्यामुळे तसलं ते फोटो वगैरे बायोडेटा जसं काहीतरी असतं ते तसलं तर काहीच नव्हतं माझं आणि फोटो पण काय कुठेतरी काढलेले आणि मला एकतर फोटोची जास्त आवड पण नाहीये सो त्यामुळे थोडेच फोटो होते आणि मग तेच फोटो दिले होते यांना दाखवण्यासाठी आणि दाजींनी पाठवले आणि दाजींकडे तू पाठवलं होतं ना दाजींना तेव्हा हो दाजींनी मला म्हणलं की बायोडाटा आणि त्यांनी लिहून म्हणजे बायोडाटा पेपर लिहून पाठवलंय म्हणजे नाव वगैरे जन्मदिन असं तसं आणि फोटो पाठवले मग म्हणलं पाठव मला म्हणलंय कशाला एवढं लवकर तुला पाहिजे फोटो आणि मी चाललो होतो मॅच खेळायला माझी मॅच होती त्या दिवशी कंपनीची क्रिकेटची मॅच आणि मी चाललो होतो माझ्या दुपारी मॅच होती तेव्हा निघालो होतो मी आणि मग मला म्हटलं आम्ही सगळेजण बसलो होतो ना घरी वरती तेव्हा म्हणजे तेव्हा नुकतंच तिकडून आले होते सगळं बोलणं वगैरे झालं होतं लग्न फिक्स करणं काय कसं मला तू फोटो पाठवले मग दाजी मला म्हणजे फोटो पाठवले त्यांनी मग म्हणलं पाठव मला मला म्हणलं तुला कशाला पाहिजे आत्ता सगळं थांबणार नंतर पाठवतो असंच जास्त होणे मला करत होते मग म्हणलं पाठव आता काय बघावं लागणार काय असं तसं मग नंतर त्यांनी फोटो मी गेलो नंतर मला फोटो पाठवले त्यांनी नंतर बघितले फोटो मी असं जसं म्हणजे समोर पाहिल्यानंतर तेव्हा बघितलं तुम्ही फोटो रिएक्शन म्हणलं होतं की आता किती सुंदर आहे माझी बायको होणारी बायको नंतर माझ्या मित्राला फोटो पाठवला दाखवला म्हणलं लग्न जमलं या अशाची पोरगी माझा मित्र वसीम त्याला पाठवला म्हणलं छान आहे मुलगी वगैरे असं मग त्याचं पण झालं मग काय नंतर घरी भेटायला गेलो बोलवलं त्यांनी बोलणं वगैरे झालं कुठल्या कॉलेजला आहे काय एम कॉलेज म्हणली म्हणलं एम कॉलेज कुठे मला माहितच नव्हतं तेव्हा एम कॉलेज नाव काय म्हणलं श्रद्धा म्हणलं पूर्वी म्हणलं पूर्वी डेंजर दिसतील आतापासून दम टाकायला लागली म्हणलं पूर्वी आणि मी म्हणजे मी पहिल्यांदा असं कोणत्या तरी म्हणजे अनोळखी मुलाला वगैरे मस्त मध्ये साडे बिडे नेसून बसले होते ते किती टोमने देणार ना आता म्हणायचं ना म्हणायचं असं सरळ कार्यक्रम एखादा छान मोठा ठेवा कांदे छान साडी अशी मस्त साडी नेसून पदर घेऊन पाटावर येऊन बसल्या करायचं असतं ना मग करायचं असतं ना कांदेपोहे वगैरे झालेच नाही आमचं तर काय आम्ही दोघशी एकमेकाशी बोलताना असं धरून आणल्यासारखं बसलो होतो मी खुर्चीवर असं बसलो होतं ती समोर अशी बसली होती मी इकडे बघून बोलत होतो ती तिकडे बघून बोलत होते काय बोलतो ते पण कळत नव्हतं आम्हाला मला तर असं झालं होतं कधी उठून बाहेर जातो असं पहिल्यांदाच असं बोलत होत तर मला वाटत होतं कधी उठून मी बाहेर सगळ्यात बसलो त्यांच्यापाशी जाऊन बसतोय समजून तर झालं बोलणं थोडस बोललो आम्ही आणि मग मी गेलो निघून बाहेर जाऊन बसलो नंतर चहा वगैरे गप्पा मारली म्हणजे माझा पप्पांवर खूप विश्वास आहे त्यांना एखादा मुलगा आवडल्याशिवाय ते असं हे करणार नाही की छान आहे असं तसं माझ्यापेक्षा त्या दोघांवर जास्त विश्वास होता त्यामुळे मला माझं असं होतं की हा ते म्हणतील ते असं त्यांचं कसं आहे सगळा पुढचा विचार करून वगैरे तेव्हाच निर्णय घेतात त्यामुळे कसं कारण आपल्याला जास्त गोष्टी समजत नाहीत पण त्यांना माहिती असतं पण सगळ्या बाबतीत त्यांचं असं नव्हतं की आम्ही आता हिनी हाच बोललं पाहिजे या मुलाला किंवा नाही का हा छानच आहे पण हिनी पण हा म्हणजे नाही का हाच म्हणलं पाहिजे असंही नव्हतं त्यांचं सांगितलं मग म्हणलं ठीक आहे चला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठे लांब नव्हतं जास्त की म्हणलं जवळच आहे ठीक आहे पप्पा पण म्हणले मुलगी जवळच राहील हा जास्त विचार करून पप्पा पण लातूरचे आहेत पण दुसरीकडे लातूरकडे दिले असते आमच्या बाबांचं पण हेच चाललं होतं की आपले कोणी पाहुणे नाहीत तिकडे नाही का अनोळखीचे सगळे मग तिकडे कसं होतं थोडासा विचार कर सगळी चौकशी कर असं चाललं होतं बाबांचं आमच्या म्हणजे आजोबांचं माझ्या सासरेने एकदा ठरवलं तर ठरवलंच मग सगळ्यांना कन्व्हिन्स केलं त्यांनी हो असं झालं तसं झालं आणि जास्त लोक असंच म्हणतात की हे शेजारी म्हणजे शेजारीच राहत होतो की यांचं लव्ह मॅरेज स्टार्टिंगला तर म्हणजे जवळ जमलं पासून लग्न होत मग आता पण मला लोक म्हणत की तुमचं लव्ह मॅरेजच आहे काय मला स्टार्टिंगला तर तसंच म्हणायचे तुमचं लव्ह मॅरेजच असेल मी म्हणायचं नाही रे लव्ह मॅरेज नाही मी पहिल्यांदाच भेटलो असत नाही नाही तुम्ही एवढं शेजार बॉन्डिंग तसं आहे तुम्ही लव्ह मॅरेजच असाल तुमचं म्हणलं नाही लव्ह मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे म्हणलं
हिला पण तसंच म्हणाय, तिच्या मैत्रिणी वगैरे आहेत ना सगळ्या, की लव्ह मॅरेज असेल तुमचं सांगत नाही आम्हाला गपचूप. म्हणजे लव्ह मॅरेज नाही सर. काही तसं ठरलं, एकदाच झालं. आमचा सुपारीचा कार्यक्रम खूप छान झाला. पण एकदा आणि सुपारीचा कार्यक्रम पण कसा झाला तेव्हा, म्हणजे आता हे बोलणं वगैरे झालं की आता समजा ठरलंय लग्न असं तसं, त्यानंतर गावाकडनं बाबा आणि ते येणार होते, परत माझे चुलत सासरे ते आहेत ते येणार होते बघायला, म्हणजे मुलगा घर बघायला येणार होते. मग त्या आणि पुण्यातील कोणतरी रिलेटिव्ह आहे त्यांचे, ते पण येणार होते. मग ते एकदा डेट फिक्स केली की 8 दिवसांनी जायचं गावाकडे बघायला वगैरे. तर मग झालं, ठीक आहे झालं. पण नंतर परत चेंज झालं, कारण ते कोण पाहुणे होते त्यांचं, त्यांना टाईम नव्हता त्यांना, त्यामुळे डेट पुढे ढकलली. मग असंच 2 आठवडे तसंच गेले. मग काय झालं काय झालं, मग दाजींनी विचारलं सासऱ्यांना काय झालं, यांना जायचं होतं काय, म्हणजे तुमचं असं काय निर्णय वगैरे नाही बदललं असं कसं काय. तर मग सासरे म्हणले तसं नाही, आपलं जसं बोलणं झालं ते फिक्स आहे म्हणले ते, फक्त आमचे ते पाहुण्यांना टाइम नाही त्यामुळे. म्हणजे 1-2 वेळेस डेट त्यामुळे काय झालं, फोन बदललं की काय झालं, म्हणजे त्यामुळे मग त्यांनी दाजीने एकदा विचारलं की काय झालं, जायचं होतं ठरलं होतं तर अचानकच काय कॅन्सल एवढे दिवस झालं. मग ते म्हणले की नाही असं तसं जाऊ म्हणले पुढच्या आठवड्यात. मग एक डेट फिक्स केली, कोणती डेट होती, 22 मार्च. तुझे अक्कल है, तू क्या बोल रही है. सॉरी, 22 फेब्रुवारी. देखो चुप चुप हो जा, 7वीं फेल. चुप, एक शब्द नहीं. 21 फेब्रुवारी होती. 21 फेब्रुवारी होती ना. कसं आहे माणसं म्हणतात, आतापर्यंत आहे ना सगळे माणसं डेट विचारतात अनिव्हर्सरी वगैरे. इथंही स्वतःहूनच डेट विचारली आमची, जेव्हा साखर फुड म्हणजे सुपारी जेव्हा फुडली ते डेट ती विचारली आमची. म्हणजे आमचं ठरलं होतं 21 फेब्रुवारी 2022. किती आहे मग, 22 आहे का? 21 देखो 2021 फेब्रुवारी 2021 म्हणजे रविवार होता त्या दिवशी, म्हणजे बघायला येणार होते ते फक्त. मग आम्ही आलो होतो गावाकडे आता बघायला येणार सगळे. मग थोडं आवरा वगैरे हे झालं, नंतर दाजींनी विचारलं की आता सगळे गावाकडचे येणार होते, म्हणजे एवढे पाहुणे येणार होते बघायला वगैरे. तर मग म्हणले सुपारीच करून टाकू, म्हणजे परत एवढ्या लवकर परत एवढं लांबणं सगळ्यांना परत बोलवा हे करा, म्हणजे लगेच आता एकदा बघून झाल्यानंतर परत 8-10 दिवसांनी परत सुपारी करावीच लागली असते ना. त्यामुळे मग म्हटलं ते आत्ताच सुपारी वगैरे करून टाकू. मग ते पण सासरे वगैरे ते पण म्हटलं मग तर चांगलंच आहे, म्हणजे सारखं येणं जाणं व्हायला नको. मग नंतर अचानक ठरलं, मग नंतर आमचं ठरलं आदल्या दिवशी की सुपारी वगैरे करायची. मग नंतर सगळं मंडप वगैरे टाका हे करा, जेवण म्हणून ते बनवायचं आदल्या दिवशी ठरलं म्हणजे सगळं. मग तेव्हा पण धावपळ झाली. मग त्यानंतर मग काय बघायला आले, सगळ्यांना आवडलं वगैरे, सगळेजण सगळेजण घरामध्ये बसले होते पाहुणे, म्हणजे रिलेटिव्ह आले होते. मग मला बोलवलं, मला लई भीती वाटायला लागली, आता आतमध्ये बोलवलं आहे काय कसं आहे, म्हणजे एखाद्याच माहीत नसतं मला पाहिलं. आता अनुभव इंटरव्ह्यूला जाताना वाटत जॉब, त्याच्यापेक्षा डेंजर वाटत होतं मला इंटरव्ह्यू जायच्या अगोदर, त्याच्यापेक्षा डेंजर. म्हणजे आता काय विचारणार, कसं विचारणार काय कळत नव्हतं ना. आतमध्ये बसलो होतो आजी ते सगळे होते, सगळ्यांनी एक हळूहळू प्रश्न विचारायला लागले हळूहळू, जॉब कुठं आहे काय कसला जॉब आहे काय शिक्षण काय, जे सगळे असं विचारत होते. मग काय हळूहळू सांगत गेलो, सांगितलं मग सगळेजण. मग एवढ्यात ब्राह्मण काका वगैरे आले, मग चला म्हणले सुपारी वगैरे फोडून घे, म्हणजे उशीर होते ना. मग सुपारी वगैरे फोडले, मॅडम साहेब आले मस्त मध्ये साडी वगैरे नेसून, ये बडी अच्छी बात कही यार. परत फोटो काढायला गेलो कार्यालयामध्ये, ते फोटोग्राफी फोटोचा किस्सा तेव्हा सांगितलं होता फोटो लास्ट व्हिडिओमध्ये. वेगळंच वाटत होतं, नवीन नवीन स्टार्टिंग सुरुवात. हो, कार्यालयामध्ये फोटो वगैरे काढले, चांगलं पोज सांगितले त्या फोटोग्राफरने. तिला बरं वाटत नव्हतं तेव्हा पण सुपारी दिवशी, त्याने हा तब्येत खराब होती. आणि तेवढं तर एवढं दगदगीत आली साडी, आणि ते फर्स्ट टाइम साडी घालायची, आणि ते म्हणजे असं कधी प्रॅक्टिसच नव्हतं ना, त्यामुळं वेगळंच वाटत होतं ते. मग झाले फोटो वगैरे, घरनं फोन होतं सारखं या लवकर, किती झालं किती वेळ झालं, सगळे थांबले होते ना. जेवण वगैरे केलं नव्हतं आम्ही काहीच, घरी आलो मग काय जेवण वगैरे केलं,
मग नंतर हे गेले, गेल्यानंतर मग काय आमच्या असं कॉन्टॅक्टच नव्हता. आता काय करावं, काय करावं, कसं घ्यावं नंबर, कोणाकडनं घ्या नंबर, कसं बोलावं काय कळतच नव्हतं. आता मग काय असंच कोणी रिक्वेस्ट पाठवत होते इंस्टाग्रामला, तो पाठवत होते. किती खोटं बोलायचं, कसली खोटं बोलते. स्वतःच इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पाठवत होती मला. पहिल्यांदा रिक्वेस्ट कोणी नव्हती पाठवली, तुम्ही मला मेसेज केला होता इंस्टाला, मेसेज केला घरी पोहोचला प्रायव्हेट अकाउंट होता, कसं मेसेज करणार. तू आधी मला रिक्वेस्ट पाठवली होती, मी ऍक्सेप्ट केली, नंतर मी मेसेज केला की पण मी नाही ना पाठवली, तुम्ही पाठवली. तुझी चालली होती मला रिक्वेस्ट, नाही मी नव्हती पाठवली, मी पण नाही पाठवत. रिक्वेस्ट आली मग मी त्याच्यानंतर ऍक्सेप्ट केली, फॉलो बॅक केलं, नंतर मग मेसेज केला पोहोचला का, कुठपर्यंत गेला काय, असं पद्धत आहे ना म्हणून विचारावं लागतं. बरोबर, पोहोचलो म्हणले आता असं कुठं गेलो तेव्हा आत्ताच पोहोचलो असं समजत होते ते. नंबर दिला, मी नव्हता मागितला तर नंबर सेंड केला हिने, मी नव्हता मागितला तर नंबर. किती बाबांना पण माहिती कोण खोटं, किती मी नंबर मागितलाच नव्हता आणि चॅटिंग असेल माझ्याकडे, काहीच नाहीये तुमच्याकडं. तुम्ही नंबर नव्हता पाठवला मला, मी पाठवला होता नंबर तुला, तू मला मेसेज केला होता. असं म्हणा ना मग, तुम्ही पाठवलं तर म्हणा ना. मेसेज तर तूच केला ना मग. बरं ठीक आहे बाबा, तुमचं गोड पुढं, तुमचं गोड पुढं. असं होतं आमचं लग्न, कसं ठरलं, कोण कसं जमलं ते. हा असं होतं, त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं ते लग्नाच्या तारखा सारखा चेंज झाला. बाईने जास्त इंटरेस्ट घेतला ना, शीतल बाईने जास्त इंटरेस्ट घेतला. त्यांचं काय, त्यांचे तर आभारीच आहेत आम्ही. हो रोनी रोनी त्रुनी संजूदाजी शीतल मॅडम रुद्र शेठ रुद्र एक सारखं सारखं कधी मामाच राहुल मामाचं लग्न नाही. आणखी शीतलताई मला सांगत होते एकदा कि बालकनीतून रुद्र एकदा मला मामी म्हणून हात मारत होते, ठरलं नव्हतं काय झालं होत. आम्ही वरती म्हणजे ठरलं म्हणजे स्टार्टिंग नव्हतं का विचारलं होतं पहिलं संडेला दिवशी बोलून दाजींना, त्यांना ठरलं होतं असं असं करायचं, पण पुढचं आणि बघाबघीच राहायचं राहिलं होतं ना. तर तेव्हा आम्ही त्यानंतर मग वरती ताईच्या इथं होतो आम्ही सगळे जण होतो काहीतरी होतं, आणि रुद्र आम्ही पालखीत उभं राहिलो होतो. त्यामुळे तू आणि ऋषी गाडीवरनं घरी गेली, म्हणजे तू कॉलेजवरून आली असून वरनं रुद्र हाका मारतोय हे मामी मामी ऐकलं. मी म्हणलं ग बसय तू, त्यांना मामी हिंदलोय, त्याला म्हणलं ग बस तू मामी मामी नको बोलू आताच म्हणलं. आणि काय झाली आरू पण मामी करायला लागली, म्हणलं आरू तू गप्पस बाबा दोघ जण तुम्ही. नंतर रुद्र मग सारखंच खाली बसायचं ना संध्याकाळी, आपण आम्ही इकडे शेक वगैरे करून बसायचो, मग तुम्ही खाली बसायचा मग आतला तिथं बसायचं. तेव्हा रुद्र ना सारखंच म्हणायचा हो मला भाऊ मामाच्या लग्नामध्ये पाच ड्रेस, पाच ड्रेस घ्यायचे, पाच ड्रेस घ्यायचे पाच. आणि कधी लग्न मम्मा सारखं विचारायचं, मम्मा राहुल मामाचं लग्न कधी, तिची मम्मी म्हणायची आतल म्हणायची विचारूया का कोणला कधी म्हणून. तेच ना, खूप मजा पण भारी होते ते दिवस. काय चादरचा विषय डीम आता होते का, ते काळेंच घर नव्हतं का, तिथलं बांधकाम चालू होतं आमच्या घराचं काम चालू. आमच्या रुद्र लहान होतं ना, त्याला एवढं कळत नव्हतं म्हणजे असं, त्या घराला तर डीमार्ट म्हणायचं. तर हे मुद्दाम म्हणायचे चला आपण डीमार्ट वरनं घेऊन येऊ चादर, चादर घेऊन येऊ म्हणजे ते गोणी वगैरे असतात ना चिमिलाचे, सिक्युरिटी पेटवायला, सिक्युरिटी पेटवायला. तर रुद्र म्हणायचं चला आपलं डीमार्ट वरनं घेऊन येऊ, त्याला एवढं कळत नव्हतं काय चादर घेऊन म्हणायचं. तर मित्रांनो आता तुम्हाला तुम्ही बघितलं असं ऐकलं असेल सगळं आमची लग्न कसं जमलंय काय झालंय कोणी जमवलं, तर कशी वाटली आमची स्टोरी तुम्ही नक्की सांगा मला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, थँक्यू, बाय बाय.